देखिए आज की ताजा खबर, ब्रेकिंग न्यूज। पे बिल्डर अशा नामांकित बांधकाम व्यावसायिकांचं त्या ठिकाणी जागा आहेत, मोठ्या प्रमाणात शेकडो एकर जागा आहेत आणि कुठेतरी बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून ह्या पुलाचं बांधकाम निर्माण करण्यात येत आहे। आपण पाहतो आहे तर हा जो पूल आहे, ह्या पुलाचं कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही। त्याच पद्धतीने कुठल्याही सरकारी नियमांमध्ये हे पूल किंवा हे बांधकाम बसत नाही। पाटबंधारे विभागाकडून ह्याच्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत। पूर्णपणे अनधिकृत अशा पद्धतीचा ह्या नदीवर होणारा हा पूल म्हणजे हा एक फार मोठा भ्रष्टाचार आहे। आणि हा आपण जे पाहत आहात या ठिकाणी जो राडार रोडा पडलेला आहे, हा एक नैसर्गिक स्रोत आहे आणि पाटबंधारे खात्याच्या अधिनियमाप्रमाणे हा एक कायदेशीर गोष्टींचा गुन्हा आहे। कायदेशीर बाबतीत हा एक गुन्हा आहे की अशा प्रकारे नैसर्गिक स्रोत अडवून मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि माती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये पिलर टाकून पुलाचं बांधकाम करण्यात येत आहे। आणि अशा पद्धतीने हा नैसर्गिक स्रोत अडवणं हा सुद्धा एक फार मोठा गुन्हा आहे आणि हे कामच पूर्णपणे अवैध अशा प्रकार स्वरूपाचं आहे। आणि ह्याला कुठं ना कुठंतरी मोठ्या प्रमाणात राजकीय हितसंबंध आहेत, राजकीय वरद हस्त आहेत, म्हणूनच याच्याकडे कानाडोळा केला जातो आहे किंवा हे कोणीही पाहत नाही आहे। अक्षरशः आपण पाहतो आहोत त्या ठिकाणी, जर समोर जर पाहिलं तर त्या हा जो पूल तयार होतो आहे त्या पुलाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे नदीच्या पलीकडच्या तीरावर जर आपण पाहिलं तर संपूर्णपणे त्या ठिकाणी ऊसाची शेती आहे जी आजही बहरलेली आहे। म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा विकास किंवा रस्ता नियोजितसुद्धा अजून नाही आहे, तरीही सुद्धा अशा प्रकारच्या बांधकामाचं नियोजन केलं गेलेलं आहे। अशा प्रकारचा हा पूल बांधला जातो आहे आणि कोणतेही शासकीय स्तरावर निविदा न काढता, कोणतीही योजना न आखता ह्या पुलाचं बांधकाम चालू आहे आणि हे पूर्णपणे बांधकाम व्यावसायिक स्वखर्चाने करतायत। आणि कुठं ना कुठंतरी ह्या समजा ह्या पुलामध्ये 10 करोड 20 करोड टाकून त्यांना जर 10-20 हजार करोडचा जर या ठिकाणी फायदा होणार असेल तर अशा प्रकारच्या खाजगी फायद्यांसाठी सगळे शासन नियम आणि संपूर्ण कायदा धुडकावून या ठिकाणी या अशा पद्धतीचं काम केलं जात आहे आणि कुठंतरी आळा या